आमच्या बाबतीतच असं का त्याच्या नाही बायोटेक जी कंपनी ही मला वाटतं केंद्राने केलेली आहे, सगळ्याच केंद्राने मान्यता दिलेली आहे, ज्याला जास्तीत जास्त उपलब्ध होते केंद्र आणि राज्य. आता सिरम जी कोविडशिल्ड आहे ही आपली पुण्यातनं जे आहे पुणावाला त्या लोकांनी तयार केलेलं आहे. मला वाटतं केंद्र आणि राज्य निश्चित मुंबईकरांच्या हिताचे निर्णय घेत. 27 तारखेपासून राज्यात ते बंद ठेवण्यात नाही आलं आहे. कोविड ॲपची जी तांत्रिक समस्या आहे, जी हे सगळं इलेक्ट्रॉनिक आहे त्याच्यामुळे तांत्रिक समस्या आलेली आहे. फक्त दिनांक 17 आणि 18 हे दोन दिवस लसीकरणाला तात्पुरती स्थगिती ज्याला आपण म्हणतो थांबवलं आहे. मुळामध्ये 2000 आपली कोविड-19 जी लस आलेली आहे तिचं आपण 2021-2015 आपण चालू केलं, म्हणजे कालच. आणि आता 17 आणि 18 ह्या दिवशी बंद राहणार आहे, कारण त्या ॲपमध्ये काही तांत्रिक समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवलेल्या आहेत आणि केंद्रातून सांगितलं गेलेलं आहे की या ॲपद्वारेच नोंदणी झालेल्यांनाच आपण लसीकरण करणार आहोत. त्यामुळे कंपल्सरी केंद्राकडनं ते आता तांत्रिक समस्यांचं निवारण चालू आहे. त्यानंतर आपण राज्य सरकारने ऑफलाईन परवानगी द्या हेही मागितलं होतं, परंतु ऑफलाईनला केंद्राने अद्याप परवानगी दिलेली नाही आहे आणि ती परवानगी न दिल्यामुळे आपल्याला कंपल्सरी 17 आणि 18 जानेवारी हे लस किंवा ज्याला आपण वॅक्सिन देण्याचं काम करत होतो ते थांबवावं लागत आहे. पण ॲपद्वारे जेव्हा नोंदणी होईल त्यावेळेला सगळ्यांना ती कळते. ऑफलाईनमध्ये मे बी ऑफलाईन केंद्राने नको सांगितले, राज्यांनी मागितली आहे, त्यामुळे जोपर्यंत केंद्र ही मान्यता देत नाही ऑफलाईनची तोपर्यंत राज्यात ऑफलाईन होईल असं वाटत नाही. म्हणून ज्या कोविन ॲपची जी तांत्रिक समस्या उद्भवली आहे त्याच कारणासाठी 17 आणि 18 ही आपण बंद ठेवली आहे. परंतु पूर्वरच व्हायला ह्या 1-2 दिवसात केंद्र त्याप्रमाणे प्रयत्न करत आहे, निश्चित चालू होईल. एक शहर एक लस अशा पद्धतीचं एक धोरण अवलंबण्यात आलं. नाही आजही कोविड कमी झालंय पण ते संपलेलं नाही आणि आपण मुंबई शहर आहे, दाटीवाटीचं शहर आहे, त्यामुळे सर्व शाळांमध्ये म्हणजे महापालिकेच्या शाळा असो, अनुदानित असो किंवा विना अनुदानित असो याचा निर्णय सोमवारनंतरच आम्ही घेणार आहोत. त्याच्या मला वाटतं जोपर्यंत अंतिम आदेश येत नाही महानगरपालिकेचे, राज्याचे आले आणि राज्यांनी सांगितलं की स्थानिक लेवलला म्हणजे प्रत्येक महानगरपालिका आपापले निर्णय घ्यायला मोकळे, त्यामुळे आम्ही हळूवारपणे कारण मुलांच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही, आम्ही पालकांच्या म्हणणं ऐकून घेणार आहोत, काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न होणार आहोत आणि जास्तीत जास्त लहान मुलांना कसं सुरक्षित करता येईल. 5वी ते 10वी म्हटलं तरी ते 16-18 आतली असतात, त्यामुळे ती लहानच आहेत, आम्ही त्यांची काळजी घेणं जास्त जरूरी. सध्या मुंबई विमानतळावर काही डॉक्टर्स त्यांना सोडतात असा प्रकार समोर आला आहे, तर एक रॅकेट सक्रिय आहे ते असं रॅकेट सक्रिय असेल तर चुकीचं आहे आणि निश्चित त्याच्यावर आम्ही आमच्या व्हिजिलन्स किंवा आमची काही यंत्रणा आहे ती लावलेली आहे. ज्या गोष्टीमध्ये जे कोण सापडतील त्यांच्या कठोर कारवाई होईल, कारण तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी म्हणा या अशा पद्धतीने जर चुकीचं काम करत असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला पण धोक्याला आणताय असं मला वाटतं. मॅम हिंदी में जानना चाहिए.